लोंढेजी, आपण बघितलं भातखळकर किंवा एकंदरीत भाजप असं म्हणत आहे आपण म्हणूया की तुम्ही फार हताश आहात, दुःखी आहात, दुसरीकडे बघेल तुम्हाला थेट आव्हान करतायत की मध्यावधीसाठी तयार राहा. असं आहे की एक अकेला सप्पे भारी. काल आता मोदी 3.0 सोडून आता NDO 3.0 वर आलेले आहे आणि आमच्या याच्यात आमच्या गॅरंटी कार्डला आमच्या मॅनिफेस्टोला मुस्लिम लीगचा मॅनिफेस्टो म्हणत होते. एक मुस्लिमांच्या संदर्भामध्ये नितीश बाबूचं एक मोठं त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये डिमांड आहे 4% आरक्षण पासून तर त्यांना कशा पद्धतीनं लोन प्रोव्हाइड करणार हे सगळं. मुस्लिम लीगशी युती केली आहे का? तशी त्यांना सवय आहे म्हणा, कारण की त्यांनी मुस्लिम लीग सोबत स्वातंत्र्याच्या पूर्वी पण केलेली आहे आघाडी आणि आता NDA पर्यंत आलेले आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये हे सरकार चालणार का हा एक महत्वाचा मुद्दा इथे उपस्थित होणारच आहे ना. कारण किती पाया पडलं आणि किती काही केलं तरी इकडून तिकडे तिकडून तिकडे हे खूप वेळा झालेलं या देशाने पाहिलेलं आहे. खूप वेळा सत्ता वचन जे आहे ते दिलेले पाहिलेलं आहे आणि त्यामुळे आता पुढचा अजेंडा काय, कोणतं विजन आहे, कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे का, की JDU आपल्या याच्यावर चालणार, नितीशकुमारचा TDP आपल्या याच्यावर चालणार आणि मोदी आणि भाजप वेगळ्या याच्यावर चालणार. या सगळ्या गोष्टी तर देशासमोर आहेत ना, काय करणार काय आहे. कुठलंच म्हणजे काल तर इतकं असंवैधानिक काम केलं की भाजपच्या संसदीय याची बैठकच झाली नाही आणि डायरेक्ट NDAचा सपोर्ट घेतला. हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे. पहिले त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये संसदीय दलचा नेता म्हणून निवडून झालं पाहिजे नव्हतं आणि नंतर मग NDAचं समर्थन घ्यायला हवं होतं. हे अनकॉन्स्टिट्युशनल कामं हे जे सगळं सुरू आहे हे जनता पक्ष आहे ना. आता बघूया कसं कसं पुढे काय होतं. भूपेश बघेलजी जर बोललेले आहे तर त्यांचा आपला एक अनुभव आहे, सगळ्यांनाच माहिती आहे काय होणार. बरं, पण आता जर का बघेल इतकं आत्मविश्वासानं म्हणत असतील की मध्यावधीसाठी तयार राहा तर काँग्रेसच्या गोटात खरंच तशी तयारी सुरू आहे का? निवडणुकांसाठी सगळ्यांनाच तयार राहावं लागतं, तो काही प्रश्नच नाही आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं तोंडावर पडलेला आहे भाजप ते देशभरात होईल ना. महाराष्ट्रामध्ये 28 जागा लढून 9 जागा आलेल्या आहेत, त्याचं काय करणार ते. उत्तर प्रदेशमध्ये 2 मोठी राज्य आहेत जिथे 128 जागा आहेत, त्या 2 राज्यांमध्ये यांचे काय अवस्था झालेली आहे. 16 जागा BSP मुळे वाचलेल्या उत्तर प्रदेश मधल्या, नाहीतर अजून 61 जागा ज्या आहेत त्या इंडिया गठबंधनला मिळाल्या. हे सगळं जे आहे ते सगळं समोर आहे. हे केवळ नेहरूंच्या शूज मध्ये पाय टाकण्याचा प्रयत्न जो आहे तो मोदींचा आहे. पण नेहरूंनी एका पार्टीचे 3 सरकार चालवले होते. नेहरूंनी देश उभा केला, संघटना उभा केल्या. हे तिसरं जे आहे यांचं हे काय म्हणतात त्याला कुबड्या घेऊन आलेलं सरकार आहे आणि यांनी विकण्याचंच काम केलं. यांनी काय केलं आता तर म्हणू शकत नाही, 70 वर्षात काय केलं, तुम्ही काय केलं. आता तुम्ही 3 दशक तुमचं NDA आहे तर तुम्ही काय केलं हे तर सांगावं लागेल ना. ठीक आहे, अतुल लोंढेजी धन्यवाद, आपण ही सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिली यासाठी.